हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल। आज आपण बघणार आहोत स्पायसी राजमा। यासाठी आपण लागणार आहे एक वाटी राजमा। राजमा 7 ते 8 तास भिजत घातलेला आहे। आता तो आपण कुकरमध्ये लावून घेऊयात। त्यासाठी कुकरमध्ये राजमा घेऊन त्याच्यामध्ये 3 वाटे पाणी घालून थोडंसं लाल तिखट पण त्याच्यामध्ये घालूयात। लाल तिखट, नंतर 1 चमचा थोडंसं तेल आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। राजमा आता शिजलेला आहे। मऊ आता त्याच्या तेलामध्ये जिरे 3 चमचे तेल, त्याच्यामध्ये जिरे, खडा मसाला घालून घेऊयात। तमालपत्र घातलं। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, चांगलं फ्राय करून घ्यायचं लसूण पण। आता त्याच्यामध्ये उभे चिरलेले 2 मिरच्या, लसूण पेस्ट, आता 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा। आता थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा। आता त्याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटोची प्युरी चांगली शिजून घ्यायची, मग त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जायला पाहिजे। चांगली फ्राय करून घ्यायची। त्याच्यामध्ये काश्मिरी लाल मिरची आवडीनुसार, हळद, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। टोमॅटो पूर्ण शिजलं आहे। आता त्याच्यामध्ये उकडलेला राजमा घालून घेऊयात। राजमा पूर्ण उकळीपर्यंत ठेवायचं। त्याच्यामध्ये जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी घालून घ्यायची आणि 10-15 मिनटं मस्त राजमा शिजवून घ्यायचा ग्रेव्हीमध्ये, म्हणजे ती टेस्ट छान लागते। चवीनुसार मीठ शेवटी, नंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार शेवटी शिजल्यानंतर बटर घालून घ्यायचं। कोथिंबीर तयार आहे आपला स्पायसी राजमा। रोटीबरोबर मस्त लागतो, भाताबरोबर राजमा चावल मस्त लागतं। एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।